हॅलो, गोल्ड बाईट्स किचन मध्ये मी प्रतीक्षा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. बटर चिकन ही डिश तिच्या वेगळ्या चवीमुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट तसे ढाब्यावर भरपूर प्रमाणात आवडीने खाल्ली जाते. या डिशचे वैशिष्ट्य म्हणजे तंदुरी फ्लेवरचे चिकन आणि बटर टाकून केलेली खमंग ग्रेव्ही. या दुहेरी कॉम्बिनेशनमुळे या चिकन डिशची टेस्ट अप्रतिम बनते. तर मग अशी माउथ वॉटरिंग बटर चिकन रेसिपी आज आपण बनवूया. बटर चिकन बनवण्यासाठी 1/2 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे. आपण या चिकनला मॅरिनेट करूया. यासाठी इथे मी लिंबाचा एक तुकडा घेतला आहे, तो याच्यामध्ये चिळूया. यामध्ये 1/2 चमचा हळद टाकत आहे, चवीपुरतं मीठ टाकत आहे, 2 चमचे कुकिंग ऑइल टाकत आहे. आता आपण हे मिश्रण छान एकत्र करूया. मिश्रण छान एकत्र झालं आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवली होती, ती मी 2 चमचे घेत आहे. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा जिरे बडीशेप पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा इथे मी घरगुती घाटी मसाला घेतला आहे, तो टाकत आहे. तिखट आपल्या आवडीनुसार आपण घ्या. आता हे मिश्रण छान एकत्र करूया. चिकनमध्ये मसाले छान मिक्स झाले आहेत. आता यामध्ये आपण इथे मी दही घेतलं आहे, 2 चमचे घेणार आहे. 1/2 चमचा बटर घेतला आहे, ते टाकत आहे. दही आणि बटर चिकनमध्ये छान मिक्स करून घेऊया. सर्व मिश्रण छान एकत्र झालं आहे. आता आपण 15-20 मिनिट हे चिकन मॅरिनेट करूया. कढईमध्ये 2 चमचे तेल घालत आहे. आता यामध्ये मी हे बटर घालत आहे. 1 चमचा बटर घातला आहे. यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले आहेत, ते टाकत आहे. कांदा छान मऊ झाला आहे. आता यामध्ये मी पेचून घेतलेलं हे जे अद्रक लसूण आहे, ते टाकत आहे. चार 5 लसूण पकड्या आणि 1/2 इंचा अद्रक पेचून घेतला आहे. इथे मी हे 2 टोमॅटो उभे कट करून घेतले आहेत, ते टाकत आहे. टोमॅटो छान परतले गेले आहेत. आता यामध्ये आपण या 2 सुक्या मिरच्या आणि 2 हिरव्या मिरच्या मी याच्यामध्ये टाकत आहे. आता यामध्ये आपण मसाले घालूया. 1/2 चमचा हळद घालत आहे. चवीपुरतं मीठ घेऊया. इथे मी 1/2 चमचा घाटी मसाला घेत आहे. तिखट आपल्या आवडीनुसार आपण घ्या. हे मिश्रण छान परतून घेऊया. गॅस आपला मंदाचेवरतीच आहे. यामध्ये मी 1/2 चमचा जिरे बडीशेप पावडर घेतले आहे. मस्त खमंग वास सुटला आहे. आता आपण या मिश्रणात पाणी टाकूया. इथे मी 1/2 ग्लास पाणी टाकलं आहे. या मिश्रणात मी 1 चमचा खसखस घेतली आहे, ती टाकत आहे. आणि इथे मी 7-8 काजू घेतले आहेत, ते स्वच्छ धुवून असे कट करून घेतले आहेत, ते मी टाकत आहे. काजू आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकता. मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण हे मिश्रण
छान शिजवून घेऊया. आपले मसाले छान शिजले आहेत, टोमॅटो छान मेल्ट झाला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थंड करून घेऊया. 15-20 मिनिट झाले आहेत, आपलं चिकन छान मॅरिनेट झालं आहे. आता आपण चिकन फ्राय करूया. कढई गरम करायला ठेवली आहे, यामध्ये मी 2-3 चमचे तेल टाकत आहे. आणि 1 चमचा बटर टाकत आहे. तेल आणि बटर छान तापले आहे, तर यामध्ये आपण फ्राय केलेले जे चिकनचे पीसेस आहेत ते टाकूया. चिकनचे पीसेस आपल्या आवडीनुसार आपण छोटे मोठे घेऊ शकता. बोनलेस चिकन सुद्धा आपण इथे घेऊ शकता. सर्व पीसेस टाकून झाले आहेत. आता आपण उरलेला जो मसाला आहे तो चिकनला लावूया. चिकनचं पाणी पूर्ण आटेपर्यंत आपण हे पीसेस हलवायचे नाहीत. मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण हे पीसेस शिजवून घ्यायचे आहेत. बटर चिकनचा हा मसाला छान थंड झाला आहे. आपलं चिकन फ्राय होत आहे तोपर्यंत आपण हा मसाला मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया. आता आपली पेस्ट बनवून तयार आहे. छान स्मूथ अँड फाईन पेस्ट बनली आहे. चिकनचं पाणी पूर्ण आटलं आहे. आता आपण हे चिकनचे पीसेस दुसऱ्या बाजूनेही फ्राय करून घेऊया. मस्त खमंगवास सुटला आहे. आपले चिकन दुसऱ्या बाजूनेही छान फ्राय झाले आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे चिकन दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. इथे मी हा पॅन गरम करायला ठेवला आहे, त्यामध्ये मी 1 चमचा तेल घालत आहे. गॅस मंदाच्यावरती आहे, यामध्ये 1 चमचा बटर घालत आहे. यामध्ये हा कढीपत्ता मी ग्राइंड करून घेतलेला बटर चिकनचा मसाला टाकूया. वाटण छान परतलं गेलं आहे. यामध्ये आपण मिक्सरमध्ये जे थोडंसं वाटण राहिलं होतं त्यात पाणी घातलं आहे, ते पाणी आपण यामध्ये टाकूया. या ग्रेव्हीमध्ये आपल्याला हवी असल्यास किंचितशी साखर टाकू शकता. बटर चिकन हे गोड असते त्यामुळे आपण साखर टाकू शकता, पण आमच्याकडे स्पायसी चिकन खाल्ले जाते त्यामुळे मी इथे साखर टाकली नाही. 2-3 मिनिट आपण ही ग्रेव्ही छान शिजवून घेतली आहे. आता आपण फ्राय केलेले चिकनचे पीसेस आहेत ते टाकूया. आपले हे चिकनचे पीसेस हलक्या हाताने आपण या ग्रेव्हीमध्ये मिक्स करूया. पूर्ण किचनभर वास दरवळत आहे. मस्त सुगंध सुटला आहे. आता आपण या ग्रेव्हीमध्ये कोथिंबीर घालूया. आणि इथे मी 1/2 चमचा गरम मसाला घेतला आहे, तो मी टाकत आहे. छान मिक्स करूया. आता आपण गरजेनुसार
आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी घालूया। मी इथे अर्धा ग्लास पाणी घातलं आहे। यामध्ये पुन्हा एक अर्धा चमचा मी बटर टाकत आहे। यामध्ये मी कसुरी मेथी क्रश करून घेतली आहे, ती टाकत आहे। पाच मिनिट झाले आहेत, आपलं बटर चिकन छान शिजलं आहे। तर यामध्ये मी हे दुधावरची साई आहे ती फेटून घेतली आहे। आपण फ्रेश क्रीमही टाकू शकता। मिक्स करूया, एक दोन मिनटं पुन्हा थोडीशी वाफ देऊन घेऊया। आता आपलं बटर चिकन खाण्यासाठी तयार आहे। अप्रतिम स्वादाची बटर चिकन रेसिपी आपण नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट्सद्वारे आपले अभिप्राय नक्की कळवा। तोपर्यंत चवीने खा, मजेने रहा आणि आपण सर्वजण हेल्दी रहा।